परिक्रमा में आया हूँ यहाँ पर शिर्डी में कि बाबा इसी परिक्रमा में खुद आते थे हमें बड़ा बहुत बड़ा सौभाग्य मिला है जो हम शिर्डी में आए हैं और बाबा की उसी उसमें परिक्रमा में हम भी चलने का हमें मौका मिला है बाबा यहाँ सबको दर्शन देंगे और सबका बहुत आनंद लीजिए ओम साई राम जैसे शिर्डी ग्रामस्थ व श्री साई बाबा संस्थान शिर्डी यांच्या वतीनं आज रविवार दिनांक तेरा रोजी साई परिक्रमेचं सा आयोजन करण्यात आलं होतं या साई परिक्रमेसाठी साधू संत असंख्य भक्त व शिर्डी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित शालेय विद्यार्थ्यांचे कलापथके हार फुलांनी सजवलेला साई रथ रथापुढे टाळमृदुंग व भजने यांचा निनाद त्याचप्रमाणे संगीताच्या तालावर साईनामाच्या गजर राज्यातून परराज्यातून विदेशातून विविध पेहराव करून आलेले भाविक साईंचा जय जयकार करत मोठ्या भक्तिमय वातावरणात सामील झालेले साईभक्त फेटे बांधलेल्या हजारो महिला शालेय विद्यार्थी अशा असंख्य लहान थोरांपासून सर्वच तन मनाने तल्लीन होत सामील होऊन शिर्डीची ही महापरिक्रमा एक रेकॉर्ड ब्रेक अशी ठरली आहे आज रविवार दिनांक तेरा मार्च दोन हजार बावीस रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान श्री साईबाबांच्या रथाचे श्री खंडोबा मंदिरात हभप रामगिरी महाराज महंत काशिकानंद महाराज हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पूजन करून व साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉक्टर एकनाथराव गोंदकर सचिन गुजर अविनाश दनवटे सुहास आहेर आदी विश्वस्त तसेच शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफडे आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व साईनामाच्या गजरात पुष्पगुच्छ यांचा वर्षावाद सुरुवात झाली श्री खंडोबा मंदिरापासून नगर मनमाड महामार्गानं ही परिक्रमा व हजारो साई भक्त पायी पोलीस स्टेशनपर्यंत येऊन रुई शिव रस्त्याने पुढे पुढे जात होती रस्त्यामध्ये या सर्व परिक्रमेत सहभागी झालेल्या साई भक्तांचं सा स्वागत करण्यासाठी जागोजागी स्वागत कमाणी उभारण्यात आल्या होत्या तसेच ठिकठिकाणी थीक साई भक्तांना थंड पाणी सरबत ताक लस्सी चहा बिस्किटे केळी चॉकलेट तसेच नाश्त्याची सोय करण्यात आली होती या परिक्रमेत बाहेरून आलेल्या अनेक साई भक्तांनी आपल्या राज्यातील गणवेश परिधान केलेला दिसून आला अनेकांनी साईबाबांची चित्रे असलेली टी शर्ट घातलेली होती अनेक जण परिक्रमा करताना दिसले परिक्रमेत ठिकठिकाणी थीक साई भक्तांचे जोरदार स्वागत होत होते परिक्रमा मार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या रहिवाशांनी शेतकऱ्यांनी महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या तसेच रस्त्याच्या दुतर्फा व रस्त्यावरही सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या रस्त्यावर गुलाब पाकळ्या टाकून रथापुढे सुशोभीकरण करण्यात आले होते डी जे बँड अशी सवाद्य रथ मिरवणुकीबरोबरच ही परिक्रमा साईनामाच्या जयघोषात पुढे पुढे जात होती हजारोंच्या संख्येने साई भक्त या परिक्रमेत उपस्थित होते श्री साईबाबांच्या सर्वधर्म समभावाची शिकवण या महापरिक्रमेतून दिसून आली सर्व जाती धर्मातील गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्व साईंच्या भक्तिरसात बुडून गेले होते विविध ठिकाणी महिलांनी श्री साई रथाचं पूजन केलं रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी महिलांनी दिवे लावले होते या परिक्रमेत कुणीही आयोजक संयोजक नसताना प्रत्येक जण स्वतः आयोजक बनवून मदत करण्याचा प्रयत्न करत होता या महापरिक्रमेतील पदयात्री साईभक्त मोठ्या उत्साहात चौदा किलोमीटर परिक्रमेसाठी साईनामाचा जयघोष करीत पुढे पुढे जात होते हा क्षण हा परिक्रमेचा सोहळा न भूतो न भविष्यती असा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला साईबाबा जिस मार्ग पर चले थे उस पे चलने का हमारा बड़ा ही सौभाग्य है और दिस इज अ फोर्टीन किलोमीटर वॉक और और क्या बताये? ये परिक्रमा है और हम बहुत खुश आहे थँक्यू श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी शिर्डी ग्रामस्थ आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं ही परिक्रमेचं आयोजन केलेलं आहे परिक्रमेचं हे तिसरं वर्ष आहे या परिक्रमेमध्ये साधारणतः वीस हजाराच्या दरम्यान साई भक्तांचा सहभाग झालेला आहे या परिक्रमेची सुरुवात सकाळी सहा वाजता महंत रामगिरी महाराज आणि साई संस्थांच्या अध्यक्ष काळेसाहेब साहेब यांच्या उपस्थितीमध्ये परिक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि सांगता अकरा वाजता होणार आहे बाबांनी या रस्त्यावरती प्लेगच्या काळामध्ये पीठ दळून या रस्त्यावर टाकलं होतं गावची जी शिव आहे त्या शिवाहून आज परिक्रमा होत आहे आणि परिक्रमामध्ये हजारो साई भक्त सहभागी झाले त्याबद्दल आम्हाला आनंद आहे सांगा कोपरगाव न्यूज कोपरगाव